मयुरेश वाटवे लिखित तिरकस, लेख पहिला, माझी व्हॅलेंटाईन। पूर्वी कुठे होती व्हॅलेंटाईन डे सारखी थेर? आज काही ना काही कारण काढून मुलं मुली एकमेकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतात। नवीन लग्न झालेली नवरा बायकोही आपलं घोडं दामटून घेतात। रोज डे वगैरे सारखा निरुपद्रवी दिवसही त्यांना सेलिब्रेट करायला चालतो। पूर्वी बायकोचा वाढदिवस साजरा करायची ही चोरी असायची। नवीन काही करायला जावं तर घरातील सासू सासरे नणंदा दीर यांचे CCTV कॅमेरे नुसते रोखलेले असत। ते क्षण हातातील रेतीसारखे निसटून गेले। अलीकडे सुकलेल्या तळ्या विहिरी जलस्रोत पूर्ववत करायचे, पुनरुज्जीवित करायचे, पुनर्भरण करायचे प्रयत्न सुरू झाले आहेत। त्याच धर्तीवर आता सुना जावई नातवंड असलेल्या त्या जोडप्यातील नवऱ्यानं आपल्या सुकून गेलेल्या भावना प्रेमाचं पुनर्भरण पुनरुज्जीवन करता येईल का याची चाचपणी सुरू केली। उगीच कारणाशिवाय बायकोच्या मागे मागे करायचा, तत्पूर्वी घरात आजूबाजूला कोणी नाही ना याची चाचपणीही व्हायची। एक दिवस हळूच कोणी आजूबाजूला नाहीसं पाहून पुडीतून सकाळी आणलेला गजरा बायकोच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न त्याने केला। त्यावर काय आहे असं म्हणून ती जोरात खेकसली। शिवलात ना मला पारोशांनी, आज मला सोवळ्यात स्वयंपाक करायचा म्हटलं तर हे विघ्न, करायचं तेव्हा काही केलं नाहीत आणि आता नसते म्हातारचं। तिनं दुर्गावतार धारण केला। अगो हळू हळू, तशी त्याला घालून पालून बोलणी खायची सवयच होती, पण निदान चार भिंती आड तरी तोच वाघ आहे हे चित्र त्याला बिघडवू द्यायचं नव्हतं। मग हा काय चावटपणा आहे? अगं आज व्हॅलेंटाईन डे म्हणून म्हटलं तुझ्या आवडीचा गजरा आणावा, त्या तेवढं ओरडायचं काय? आवडीचा शेवटचा गजरा कधी माळलाय हे तरी आठवतंय का? हाऊस होती तेव्हा दोन्ही म्हातारा म्हातारी नुसती डोळा ठेवून होती आमच्यावर। अगं अगं ते गेलेवर, आता म्हाळवस नसताना कशाला उगाच माझे पितर खाली आणतेस? तिनं फणकाऱ्यानं पाहिलं त्याच्याकडे। हा भलताच नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित होऊ लागला होता। अगो प्रेमाला का वयाचं बंधन असतो? त्यानं तरीही चिकाटी सोडली नव्हती। व्हॅलेंटाईन डेला सुरुवात करून महिला दिनानिमित्त तिला किमान चोरून सिनेमाला न्यावं असं लक्ष त्यानं ठेवलं होतं, पण आज मात्र फासे उलटे पडताना दिसत होते। ती छान सहसली। तुम्हाला प्रेम करायचंय? मग असं करा, या पोळ्यांसाठी गोळे करून ठेवा आणि ती सिंकमध्ये भांडी पडलेत ना ती आवरा। सकाळी वॉशिंग मशीन लावलंय ते कपडे तेवढे ड्रायरला लावा। असं म्हणून ती आपली पाठ शेकायची गरम पाण्याची पिशवी घेऊन बाहेर आराम खुर्चीत जाऊन बसली आणि हा कुरकुरते गुडघे घेऊन आपली पुनरुज्जीवित केलेली कामाची तळी उपसू लागला। क्रमशः पुढच्या लेखासाठी नक्की सबस्क्राईब करा।